नमस्कार योकार, गोवा टुनाइट, सुयश गावणेकर, सविस्तर खबर आधी हेडलाइन्स। दिस हेडलाइन्स आर ब्रॉट टू यू इन असोसिएशन विथ मॉर्निंग मंत्रा, हेल्थी हार्ट हेल्थी लाइफ। कला अकादमीचे कांड सोपानात, नव्यान काम केल्या कला अकादमीचे एक भागाचे फॉल्स सिलिंग कोसळणे, वेल्यान गळती, उदक तुंबले, पहिल्या पावसात रिनोव्हेशन एक्सपो। कला अकादमीचे फॉल्स सिलिंग कसे कोसळणे, चौकशी जातली, मुख्यमंत्र्यान उतर दिला, तानावडे उलयलो, गोवा फॉरवर्ड म्हणटा काम धड न्ही, काँग्रेस म्हणटा कारवाय जाय। लोकांच्या बळार इंडिया अलायन्स लोकसभा वेंचणूक जिखता, आरजेपी बीजेपी आड लोक अशी ही वेंचणूक, विरोधी पक्ष फुडारी युरी हेडॉन, इंडिया अलायन्सच खंय फुडार। दोन हजार 2014 ते आता मेरेन खासदार म्हणून श्रीपाद नायकान केले 1200 प्रकल्प, 91 सभाघरां बांधली, 72 मसुंड्यो, शिक्षण मळारी उदरगत, भाऊचेर काढले सारथी रिपोर्ट कार्ड। लोकसभा वेंचणुकेचे मतदान सुरू जाता थंय आसा, बीजेपीचे खाते उक्ते, सुरतात मुकेश दलाल बिनविरोध, अर्ज विस्कटावणे, काँग्रेसीच्या दोनूय उमेदवारांचे अर्ज भायर, उरिल्ले फाटी। पावसाचे उदक तुमिल्ल्यान स्मार्ट सिटीच्या कामाक आडमेळी, गरज पडल्यार शिफ्ट डबल, डेडलाईन 31 मेच, रिव्ह्यू बसके उपरांत स्मार्ट सिटी एमडी उलयलो, कॉन्ट्रॅक्टरांक शिनार। बीजेपीन मायनिंग बंद केल्ले, आदलो मुख्यमंत्री पर्रेकरान घेतला मायनिंग बंद करपाचे क्रेडिट, मायनिंग बेल्टातल्या लोकांनी मतदान करताना लक्षात दवरचे, आरजीचे शिनार। कला अकादमीची एक एक कांड सोपून सोपाना, एकार एक उपकीर्तन जायत असा, नव्यान काम केल्ल्या कला अकादमीच्या एका भागाचे फॉल्स सिलिंग कोसळिल्ल्यान रिनोव्हेशनाच्या कामाच्या दर्जा विशीं विस्वासूय कोसळटा, एकाच पावसा सरशी गळटी, अकादमीत कांय सुवातांनी उदक भरले, वळयात रिपोर्ट। कला अकादमीन जेन्ना काम रिनोव्हेशनाचे काम जेन्ना सुरवात केले, तेन्ना एक व्हडलो इशू जाल्लो, तो म्हणल्यार हाची टेंडर काढिनासतना हे कॉन्ट्रॅक्ट दिल्ले, ताच्या उपरांत हांगासर काम सुरवात झाली आनी थोड्या दिसांनी कला अकादमीचो स्लॅब पडलो। आनी हांव सध्या आसा कला अकादमीच्या फाटल्यान, हांगा हे फाटल्यान पळोवंक शकता एक कॅन्टीन आसा, आनी त्याच्याच सायडीक फाटल्यान हे लायब्ररी आसल्याचे फस्ट फ्लोराचेर, आयज परतून एकदा फोर सिलिंग पडलेले आसा। सो अशा तरेचे परत परत कला अकादमीक कितें ना कितें पडटा, गेले फावटी स्लॅब पडल्या उपरांत मागीर उदक गळटालें, आनी आयज पळय जाल्यार फोर सिलिंग पडला। सो हाच्या उपरांत एक प्रश्न निर्माण जाता, तो म्हणल्यार कला अकादमीच्या कामांत कमी दर्जाचें काम का केलां काय कितें, असो प्रश्न निर्माण जाता। सो हाचेर जे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे तेणी आन्सर दिवपाची गरज आसा, कारण परत परत अशें कितें ना कितें इन्सिडंट जायत आसा। सो हाचेर तेणी बेगिनात उत्तर दिवचें, कारण अशा तरेचे 50-60 कोटी मोडून रिनोव्हेशनाक परत परत कशें मोडटा हो प्रश्न सगळ्या गोंयकारांक पडलेलो आसा। आतां आनी कला कशें भितर आसा, आनी म्हणजे फाटल्यान पळोवपाक शकता एक कामगार आसा, तो एक रुमा भितर उदक पडला, जे लायब्ररी सकयल्या जे फस्ट फ्लोराचेर वयर, आनी तो आतां उदक भरपाचें काम सुरू केलेलें आसा। अशा तरेन एक पावस पडला आनी कला अकादमीच्या फस्ट फ्लोराचेर हांगा पळयत जाल्यार फूल उदक भरलेलें आसा, तो आतां 2-3 वरां उदक हें खाली करपाचें काम करीत आसा। सो हाच्या उपरांत एक प्रश्न निर्माण जाता, तो म्हणल्यार 50-60-70 कोटी मोडून रिनोव्हेशन काम केलें कला अकादमी, तरी पूण फस्ट स्लॅब पडलो कला अकादमी, ताच्या उपरांत उदक गळटालें हें बी आमकां दिश्टी पडलेलें हॉलान बीन हॉलान। हें उदक भरलां सगळें, तूं आतां काडटा उदक आतां, तूं कोण कामगारांक आसा हाडला तुका? आनी आतां तुमी पळोवंक शकतात हांगासर फाटल्यान हे सायडीन क्युरिंगेचें काम चालू आसा अशें दिश्टी पडटा, कारण खुबशे हांगासर हें लागता ते सगळे हांगासर सिमेंट जावं डॉक्टर फिक्सीड म्हणनाका, हे सगळे हांगासर सद्या सामान हाडलेले आसा, बट आतां आमकां पळोवन हांगासर कामगार जे आसले ते हांगासल्यान गेले आसा, तुमी पळोवंक शकता हांगासर हे सगळे जे मायक्रोफायन रेड ऑक्सायड
असले तरी किती किती पण हांगा सगळे येता डॉक्टर फिफ्टी सगळे हांगासर सध्या पॅकेट हांगा आसा आनी ते मिक्स करतना कामगार हांगा आशिल्ले पूण ते आतां आमकां पळोवन हांगाच्यान गेल्लेले आसा. स्टुडंटा खातीर कला अकादमी पणजेच्यान रुपेश रावत. कला अकादमीचे फॉल्स सिलिंग कशें कोसळ्ळें ताची चौकशी जातली म्हूण मुख्यमंत्र्यान खंय उतर दिलां. राज्यसभेचो खासदार तानावडे उलयलो. गोवा फॉरवर्ड म्हणटा कला अकादमीच्या कामाची धडगत ना, थंय हॅल्मेटां दवरात. सरकारान चार्ल्स कुरैया फाउंडेशनाची मजत घेवची. काँग्रेस म्हणटा सरकारान लज असल्यार कारवाय करची. वांटो खंय सगळ्याक पावता. हांवें मुख्यमंत्र्याकडे आतां उलयलो, तांच्यानी सांगले आपण पळयता, त्याची इन्क्वायरी करता आणि योग्य ते उत्तर आपण प्रेसा बरोबर उलयता. त्यामुळे त्या संदर्भात जातले, डेफिनेटली जातले, ते उलयतले आणि तुमकाय सांगतले ते. म्हाका जेव्हा कळल्यानंतर हांवें इमिजिएटली मुख्यमंत्र्याकडे उलयलो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगले आपण इमिजिएटली त्या ऑफिसरांक आपयता आणि किती ते पळयता. तुमकां जर आज फाल्यां जर मुख्यमंत्री मेळ्ळो असेल तर डेफिनेटली ते ह्या विशयाचेर उलयतले. यू डोंट वरी, फायनली हे लोकांचे पैसे. एखाद्यान जर थंय कितें जर चुकी केल्ली आसा ताका शिक्षा जावं जाय, कांय प्रॉब्लम ना. मुख्यमंत्री पळयतलो त्या विशयाचेर. चार्ल्स कोरिया फाउंडेशनाक आपोवन हाडून, हू इज चार्ल्स कोरिया म्हणले पळय, तांकां मानान आपोवन हाडून हे कामां केल्या पळय पयर दुसऱ्या एजन्सीक घालून ताजे ऑडिट इमिडिएट करचे चार्ल्स कोरिया फाउंडेशन मार्फत. नाजाल्यार एक दीस असो येतलो जे आतां पार्ट पार्ट पडटा पळय, एक दीस अशें आसतले मॉन्सुनान की मेजरूच पार्ट खंय परतो कॉलॅप्स जातलो. आनी एक सरकाराक आमी आतां सजेशन दिवपाक सोदतात की ती कला अकादमीची एंट्री आहा पळय गेट, तो बरो एक काउंटर करचो. काउंटर कन्स्ट्रक्शन सायटार जेन्ना आमी वतात, मॅन एट वर्क म्हणून बोर्ड आसता आनी भितर सरतना एक बरो एक कॅबीन आसता आनी ते बरी हळडुवी नाल्यार धवी हॅल्मेटां आसता खंयच्या कन्स्ट्रक्शन सायटीर काम करप. सो जितलो लोक कला अकादमीन वतले, सरकारान एक हजार भर हॅल्मेटांची तरतूद थंय करची एट द गेट, कारण केन्ना खंयचे खंय पडत नेम ना. हो गोविंद गावडे स्वताक जो शहाजहाना कडेन कंपेर करतालो, तो शहाजहान कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान कमिशन घेनासलो. हे जे कितें जाला ते गोंयचो जो आमचो शहाजहान मंत्री आसा ते कमिशन घेवन घेवन इतले शहाजहानान खंय ताजमहल बांदलेले, तांचे हात कातल्लेले आनी तांणी कॉन्ट्रॅक्टराची बॉल्सां कातल्ल्या आनी इतले तांचे कडल्यान घेतला की तें काम सब स्टँडर्ड जाला. फाटल्या पावसान आमी पयले की ताजमहल जो गोंयचो आहा ताजो कुडको कोसळ्ळेलो कला अकादमीचो, तो परत रिपेर केलो. दोन वरांच्या पावसान परत ताजें सिलींग कोसळ्ळें. जर 15-20 दीस जर प्री मन्सून शावर येत जाल्यार म्हाका दिसता गोंयचो ताजमहल जी कला अकादमी आसा ती वाहून मांडवी नासतली आनी फ्लोटींग ताजमहल म्हणून गोंयचो एक वंडर ऑफ द वर्ल्ड जावन आसा. त्या खातीर शहाजहाना कडेन रिक्वेस्ट आसा, मात्शे थोडे घेतल्याचे परते तांकां दी कॉन्ट्रॅक्टरांक आनी क्वॉलिटी काम करपाक लाय, रिपेर करपाक लाय, कित्याक गोंयची दशा काडटा तुमी. हातून लोकांच्या बळार इंडिया अलायन्स लोकसभा वेंचणूक जिखता. आरजीपी बीजेपी आड लोक अशी ही वेंचणूक. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हेड ऑन. आज आरजीपी सोडून बाकीचे सगळे विरोधक एकठांय. इंडिया अलायन्सूच खंय फुडार. आतां दिसता ती नवी काँग्रेस. फाटल्या वर्सभरा सावन काँग्रेस तळागळांत काम करता युरी उलयला. नॉर्थाक तुमच्या पक्षाची ताकद आसा काय कितें? कारण 2 वर्सां पयलीं इलेक्शन जालें असेंब्लीचें, थंय परिस्थिती अशीच जाली की ऑन ग्रावंड तुमचें ऑर्गनायजेशन कांय नाशिल्लें. पेडण्या तुमचें ऑर्गनायजेशन ना, दिवचले तुमचें ऑर्गनायजेशन ना, सत्तरी तुमचें ऑर्गनायजेशन ना. आमची ताकत जनता आनी लोक. टुडे ऑल दी ऑपोजिशन पार्टीज एक्सेप्ट रेवोल्युशनरी गोवन्स, ऑल दी ऑपोजिशन पार्टीज हॅव आर युनायटेड. द पीपल दीस इलेक्शन इज मनी पॉवर, मसल पॉवर वर्सिस द पीपल्स पॉवर. डेफिनेटली सी एज अ पार्ट ऑफ अ स्ट्रॅटेजी आय एम टेलिंग यू वी आर व्हेरी कॉन्फिडंट अँड वी हॅव बिल्ड आर ऑर्गनायझेशन फ्रॉम द स्क्रॅच. दीस इज अ न्यू काँग्रेस. बीजेपी आर्ग्युमेंट घालता की तुमचे कडेन नॉर्थाक फकत एक एम एल ए आसा, बाकीचे सगळे एम एल ए जे आसात ते विरेश बोरकार सोडलो असा तुमच्या बरोबर ना, तांच्या बरोबर असा. हे इलेक्शन एज आय सेड इज नॉट अबाउट एनी एम एल एज. द पीपल आर आर एम एल एज. द पीपल विल फाईट फॉर गोवा एंड द फ्युचर ऑफ गोवा. वेन यू से दॅट यू आर कंप्लिटली डिपेंडींग अपॉन पीपल, डू यू से दॅट जशी बीजेपीचे ऑर्गनायझेशन आज ऑन ग्राउंड असा तशें काँग्रेसीचें ना? वी आय एज द काँग्रेस पार्टी, वी एज इंडिया अलायन्स
इंडिया अलायन्स इज द फ्युचर. इंडिया अलायन्स हे जे झालं, वी विथ ऑल आर ब्रदर्स विद इन द इंडिया अलायन्स, जाऊ गोवा फॉरवर्ड, जाऊ TMC, जाऊ आप, जाऊ शिवसेना, जाऊ NCP, आम्ही सगळे एकटाय झाले. ऑल ऑफ अस आर प्लेईंग अ क्रुशल रोल. टुगेदर डेफिनेटली यू विल सी अ बिग चेंज. सो सालसेती भितर आज BJP क्लेम असा की आमचे कडेन दिगंबर कामत असा, आमचे कडेन ते म्हणतात की अलेक्स सिकेर असा, उल्हास तुयेकर तांचो आमदार असा. ते म्हणतात सालसेतीची परिस्थिती बदलल्या, आम्ही काँग्रेसीची लीड सालसेती भितर मच मोर रिस्ट्रिक्टेड दवरतले देन लास्ट टायम. पर्टिक्युलरली सालसेट दीज लिडर्स जे आसले आमचे बारा काँग्रेस पक्षाचे, दे फर्स्ट ऑफ ऑल गॉट इलेक्टेड बिकॉज दे वर इन द काँग्रेस पार्टी. ते उतर दिल्ले लोकांजी, आज whatever are their strategies, the people of Salset stood with the opinion poll jenna pehle jala tya velar also, and today they stood and it was constituencies like Benavlim, like Kurtorim, like Velim, like Kunkolim. All these constituencies gave sir bharpur mat dilni na jalyar am aaj hui ek barik district aspa jay the sundar dur mat bhi kai se farak karcha are kai na re RG आरजीन बरो इम्पॅक्ट केला असेंब्ली इलेक्शनात. आज जर हे कॉन्टेस्ट ट्रायंग्युलर झाला इज बिकॉज ऑफ RG. हाऊ आर यू लुकिंग ॲट RG? आय लुक ॲट इट एज पार्ट ऑफ BJP. इट इज RG BJP वर्सेस द पीपल ऑफ गोवा. 2014 ते आता मेरेन खासदार श्रीपाद नायकाचे रिपोर्ट कार्ड, खासदार म्हणून केल्ल्या 1200 प्रकल्पांची माहिती दिवपी सारथी पुस्तिकेचे विमोचन, 1200 1100 पुराय, 100 फुडल्या 7 महिन्यांत जातली, 10 वर्सांत गांवगिरे वाठारांनी 91 सभाघरां, 72 मसुंड्यो बांदल्यो, शिक्षण मळारूय भावून कितलीशींच कामां केल्यांत पुस्तिकेंत दावो. जवळजवळ 1200 आसपास आम्ही प्रोजेक्ट घेतले आणि या 1200 प्रोजेक्टामध्ये जवळजवळ 1100 आणि प्लस असे प्रोजेक्ट पूर्ण झाले असतात. जे काही 100 आसपास जे उरल्यात, त्या काही कोविडच्या काळात इल्लेशे प्रोजेक्ट लांबले, 2 वर्ष काय काम करू मिळेना आणि ते हातूंच्या त्या पूर्णवताच्या थोड्या पूर्णवताच्या मार्गाचेर असतात आणि एक येणाऱ्या 6-7 महिन्यांत ते सगळे टोटल 1200 प्रोजेक्ट पूर्ण जातले. मोठा कॉम्पोनंट जो असा तो एक गांवातल्या कम्युनिटी हॉलाचो असा. आम्ही जवळजवळ 91 कम्युनिटी हॉल गावा खातीर, जेणे गांवच्यान डिमांड आयलो, पंचायतीच्यान डिमांड आयलो, अशे तेचे आज पसून 91 हॉल आम्ही बांधून दिले. दुसरो कॉम्पोनंट जो आसा तो स्मशानभुमीचो, जवळजवळ 72 स्मशानभुमी हांवें तातूंतल्यान बांदल्यो. आनी तिसरो कॉम्पोनंट हो आमी एज्युकेशनल इंस्टिट्यूट जे आसा तांकां सर्वतोपरी मदत करपाचें काम केलें. आनी ते म्हणजे तांकां क्लासरूम आसतले, तांकां हॉल आसतलो, त्याच बरोबर तांकां कॉम्प्युटर लॅब आसतली, लॅबोरेटरीज आसतली, तांकां स्कूल बस आसतली, अशे तरेचे, किंवां तांकां वाचनालयांत पुस्तकां आसतली, अशे तरेचे प्रोजेक्ट जे स्कुलांनी आमकां दिले. आनी म्हाका सांगपाक खुशी भोगता की जवळजवळ उत्तर गोव्याच्या एकूय सगळ्या स्कुलांत आमी हे पुरयले. डबल इंजिनचे सरकार तशा पद्दतीन काम करपाक शकता 2014 ते 2024, हे हातून त्यांच्यानी मेन्शन केले असा. आणि त्यामुळे आपली MPLED स्कीम जी असा, त्याचे पैसे 100% खर्च करप आणि हे करतगत त्यांना देशभरा भितर 10 रँक, जे काय खासदार जे आपले काम करतात तातूंतल्यान त्यांचं 10 रँक असा. आणि त्यामुळे बरेच जण जे आरोप करतात तो आरोप चुकीचो असा आणि त्यामुळे गैरसमज लोकां भितर धाड घालपाचो हे काय प्रयत्न करतात. लोकसभा वेंचणुकेचे मतदान सुरू जाता थंय आसा BJP खाते उक्ते. सुरत मतदारसंघातल्यान BJP मुकेश दलाल बिनविरोध. काँग्रेसीच्या दोनूय उमेदवारांचे अर्ज विस्कटावणेंत भायर मारले. उरिल्ल्या 8 जणांनी अर्ज फाटी घेतले. काँग्रेसीचो निलेश कुंभानी उमेदवार आशिल्लो, ताच्या आनी डमीत उमेदवाराच्या अर्जांतय चुको. 24 सुरत लोकसभा की सीट आज बिनहरीफ कलेक्टर सिंह ने डिक्लेयर की है. कांग्रेस के कैंडिडेट और उसके डमी उम्मीदवार और दोनों का नामांकन पत्र रद्द होने के बाद हमारे भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट श्री मुकेश भाई दलाल और अन्य 8 लोग इलेक्शन में थे और वो 8 लोगों ने, आज विड्रॉल का लास्ट दिन था, उन्होंने अपना नामांकन पत्र वापस लेने के कारण
सूरत कलेक्टर सिंह ने हमारे भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट श्री मुकेश भाई दलाल को बिन हरीफ डिक्लेयर किया है। ये पहला कमल है जो मोदी साहब का 400 कमल का लक्ष्यांक है, उसको हम सूरत से पहला कमल उनको अर्पण कर रहे हैं। आडमेळ्या पावसान पणजे उदक भरिल्ल्यान स्मार्ट सिटीच्या कामाक आडमेळी। गरज पडल्यार शिफ्ट डबल करून 31 मे मेरेन कामां सोपयतले। मुजत वाडोवंक आनीक वेळ ना, स्मार्ट सिटीचो MD संजीत उलयला। कांय कॉन्ट्रॅक्टर खंय वेळ काडटात, तांचें कितें करपाचें तें खंय थारतलें। रिव्ह्यू बसके उपरांत संजीत उलयलो। रिव्ह्यू रिव्ह्यू बरे बसून जालो, मिनिट्स मिनिट्स रिव्ह्यू केले कॉन्ट्रॅक्टरांक सगळ्यांक, कशें काम चल्लां, कितें काम आसा तें। कामा बद्दल थोडो इफेक्ट आशिल्लो, पावस पडला त्या दिसा काम करूंक मेळना, दुसऱ्या दिसा काम करूंक मेळना। वॉटर टेबल्स हाय आसात, मॅनहोल सगळे फ्लडेड आसात। सो एक 2-3 दीस फाटी ना, डेट कांय पोस्टपोन करूंक ना। आमी शिफ्ट वाडोवपाचें केलां, पंप सुबेज घाल्या, टिकेट वाडोवपाचे आनी चान्स ना न्ही डेट वाडोवपाक। ट्राइंग आवर बेस्ट टू कम्प्लीट। 7th May इज इलेक्शन। इफ देर इज एनी एंट्रन्स टुवर्ड्स पोलिंग स्टेशन ऑर टुवर्ड्स एनी इलेक्शन रिलेटेड मशीनरी, आय वील हॅव अ मिटिंग विथ द कलेक्टर अँड वी वील सी दॅट दीज एरियाज आर क्लिअर। वी आर वर्किंग टुगेदर अँड आय थिंक ऑल एजन्सीज हॅव कम टुगेदर फॉर पॅन्जिम। पॅन्जिम हॅज टू get the benefit of this work, and I would not like to comment on this, but I can say that we are putting our best foot forward. We have understood the gravity of the situation, and all efforts are being made to see that Panjim gets this benefit by completion of this work. Yes, contractors, one or two contractors who have delayed have been pulled up again. We have taken some action. Action is being proposed. We will comment on it later. मोपा पुलिसेन खापो क्रिमिनल स्वप्नील पराबाक धरलो। वेगवेगळ्या पुलीस स्टेशनांनी ताच्या आड 15 परस मायज केशी आसात, तशेंच वेगवेगळ्या कोर्टांनी कितलेशेच वॉरंट पेंडींग आसात। बंगळुरूंत एका हॉटेलांतल्यान ताका उखल्लो। घेऊ एक बारीकसो कमर्शियल ब्रेक, पळयत रावात प्रुडंट। पंचामृता फोर्टिफाईड राईस, हातूत आयर्न, झिंक, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ए, बी सारखेले 9 मिनरल्स असतात, तर पुराय पौष्टिक आहारा खातीर पंचामृता फोर्टिफाईड राईस असल्यास पुरो। पुराय पोषणा खातीर पंचामृता फोर्टिफाईड राईस, घराघरांनी पंचामृता। हेल्दी हार्ट हेल्दी लाईफ विथ 15 ml मॉर्निंग मंत्रा clears heart blockages, reduces bad cholesterol, maintains ideal weight. Morning mantra, rose pio must jio. BJP'n mining band kelle, mining beltatle lokani matadan kartana lakshyat davarche, RJP'che shinal. Adlo mukhyamantri Manohar Parrikaran mining band karpache credit swata getille. दावो करताना RJP'न मिडिया मुखार ते विशीं पर्रीकाराचो तेन्नाचो व्हिडिओय चलयलो। मायनींग जो आसा हो BJP'च्या सरकारान 2012 बंद केलो, आनी हे आमी म्हणना, हे BJP'चो एक चीफ मिनिस्टर लेट श्री मनोहर पर्रीकर तो आपूण म्हणटा की मायनींग आपूण बंद केली, सुप्रीम कोर्टान बंद करूंक ना। हांव तुमकां एक व्हिडिओ दाखयता, तो व्हिडिओ तुमी प्लीज आयकचो। That the court has stopped it. No, I stopped it 1 month before Supreme Court decided on it. तेका जेन्ना प्रश्न येता 2012 की मायनींग कोणे बंद केली, सुप्रीम कोर्टान बंद केली, जाल्यार तो सांगता ना मायनींग आपूण बंद केली सुप्रीम कोर्टान बंद करच्या 1 महिनो पयली। म्हणल्यार ही जी मायनींग जी आयज बंद पडली आनी तेका लागून लाखांनी फॅमिलीज जे आयज तेंचे लायव्हलीहूड लॉस जाले, जे अक्षरशा भिकेक लागले, जेंका आपले भांगर विकचे पडले, लोनान पडले, ट्रक पार्क करून घरा फुड्यान दवरचे पडले, शॉपां बंद करची पडली, गॅरेजी बंद करचे पडले, हॉटेलां बंद करची पडली, जेंचे नोकऱ्यो गेले, जेंचे लायव्हलीहूड गेले, ते प्राउडली BJP'चो पयलीचो चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर प्राउडली सांगता की गोंयान मायनींग आपूण बंद केलं।
सो ह्याच्या वयल्यान जे लोक बीजेपीक वोट मारता मायनिंग बेल्टातले त्यांच्यानी विचार करपाक जाय ह्याय जेन्ना तुम्ही बीजेपीक वोट मारता तेन्ना तुमच्या घरातले जेवण काढून या बीजेपीन घेतले, तुमच्या घरातल्या भुरग्याची नोकरी काढून या बीजेपीन घेतली, तुमच्या घरातल्या तुमच्या फॅमिलीचे जे पोट असले ते पोट या बीजेपीन मारले आणि ते प्राऊडली नॅशनल टीव्हीचेर सांगता की मायनिंग आपण बंद केली. कळंगूट पुलिसेन कांदोळे एका विलांत चलपी आयपीएल बॅटींग एक्सपोज केले, 9 जाणांक धरले. हे रॅकेट थंयच्यान आयपीएल मॅचीचेर सट्ट घेताले. सुवाते वेल्यान बॅटींगाची सामान सामग्री जप्त, 1 लॅपटॉप, 17 मोबायल सापडल्यात. अटक केल्ल्यांक म्हापसा जेएमएफसीन 2 दीस पुलीस कस्टडी दिल्या. नमस्कार, आम्ही आज सध्या म्हापसा कोर्टात. म्हापसा कोर्टात आताच 9 जण एक्यूज आहात जे कांदोळे जे आय पी एल बॅटींग चलताली त्या रॅकेटाक कळंगूट पुलिसांनी हे केल्ले, धरिल्ले. आत्ताच तांकां म्हापसा जेएमएफसी कोर्टान प्रोड्यूस केल्ले. कोर्टान तांकां 2 दिसांची कस्टडी दिल्ली आसा, रिमांड दिल्लो आसा. स्टुडंटा खातीर संरक्षण करता. ओसीआय कार्डा खातीर भारतीय पासपोर्टाची रिवोकेशन सर्टिफिकेट पर्यायी दॉक्युमेंट म्हण पुरो. विदेश वेव्हार मंत्रालयान सर्क्युलर काढले उपरांत गोवन्स फॉर गोवा सॅटिस्फाईड. सरकारान खंय वेचणूक लागी पावले ती पळोवन निर्णय घेतला. मात ह्या निर्णयान खुबशा गोंयकारांक थाकाय मेळटली म्हूण मारियान फेर्रांव उलयलो. हो ओसीआयचो इश्यू जे सरावंडर पासपोर्ट केल्या पळय तेंका रिवोक पासपोर्ट करून आमचे 18 महिने लोक आमचे गोंयचे जावं इंडियेचे हे त्रासान पडल्यात रिवोक केल्या म्हणून. तेंका ओसीआय कार्ड मेळनासले आणि जायते जण हिंगा हेल्डअप झाले, बाहेर हेल्डअप झाले, त्यांना पासपोर्ट ना, स्टेटलेस झाले. ह्या बद्दल ह्याचेर इश्यूचेर आम्ही वो हे घेतलो, इश्यू घेतलो, लोकांच्या फुड्यान हाडलो, गव्हर्मेंटाच्या फुड्यान गेले आणि कोर्टात गेले. कोर्टात वचून आमच्या गोंयच्या चीफ मिनिस्टरान आपणाचे काम केले वयर वचून. पण आता म्हाका हे दिसता हो एक स्मॉल धाकटुलो इश्यू आसलो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअरान एक सर्क्युलर एक दिवंक जाय आसलो, इंस्ट्रक्शन करूंक जाय आसलें. पूण 18 महिने तेणी लवयलो हे करून आनी आतां इलेक्शनाच्या टायमाचेर दाखोवपाक केला हो इश्यू तेणी क्रिएट केला पळय तो आमी सॉल्व केला म्हणून ना. ओहो नो, वो तेणीच हे केलो इश्यू. आमी वचोन हो सॉल्व करून आमच्या गोंया भायर आहात हे पासपोर्ट करून गेल्यात भायर एक नॅशनेलिटी सोडल्यात तांकां लागून आमी हे जाले. आयज परवान 24 कोर्टाक आसा ती ऑलरेडी आमच्या फेवरान येयल्ल्या कडेन आसा. त्या हेका लागून हेणे आपणाचो हे दिवपाक वयर पाक वयर आपणाचे हे काडपाक मिनिस्ट्रीचे हे घेवन आयज तो सर्क्युलर काडलो आनी दाखयत दिता ही बीजेपी गव्हर्मेंट आमी केला म्हणून. हो हे नो. सगळ्या पंचायतींनी MRF फॅसिलिटी घालून ती सुरू केल्या. प्रतिवादी पंचायती आणि संबंधितांची हायकोर्टात जाप. जापेर सॅटिस्फाईड जाऊन हायकोर्टान 2007 स्वेच्छा याचिकेचो निकाल लायलो. ह्या फुडें प्रदूषण नियंत्रण मंडळान MRF फॅसिलिटीचेर खंय नजर दवरपाची हायकोर्टाची ऑर्ड. टुडे दॅट पिटिशन रिगार्डिंग गार्बेज इन द एंटायर स्टेट ऑफ गोवा हॅज बीन डिस्पोज्ड ऑफ बाय द हायकोर्ट बिकॉज ऑलमोस्ट एव्हरी पंचायत हॅज नाव एस्टॅब्लिश्ड द मटेरियल रिकवरी फॅसिलिटी. सो देअरफॉर हायकोर्ट हॅज एक्सप्रेस इट्स हॅपीनेस अबाउट इट. That is one issue. Secondly, High Court has said that in respect of 2 panchayats, that is one is Bhati Panchayat and as far as Aldona Panchayat is concerned, those issues are kept open but the main petition has been disposed of. Bhati Panchayat has 6 months time to establish a permanent MRF facility. As far as Aldona is concerned, they have already installed and operationalized this MRF facility but there are some hiccups there. There are some oppositions which are creating problem there at the local level. So to tackle that matter is kept for tomorrow. That is an independent petition. But the main petition, suo motu writ petition number 7 of 2007 has been disposed of. Some cost has been given to the amicus curiae which has to be paid by some 12 panchayats who were lagging and who have delayed establishment of MRF. Those panchayats have been directed to pay cost to the amicus curiae. So that is how this petition has been given a quietus. But that is not the end of the matter. Pollution Control Board has been directed to monitor
दीस एम आर एफ फेसिलिटीज अँड दे हॅव बीन गिवन लिबर्टी टू द इफेक्ट दॅट इन केस दीज पंचायत्स डू नॉट ऑपरेट दीस एम आर एफ फेसिलिटीज द पोल्युशन कंट्रोल बोर्ड विल इश्यू डायरेक्शन्स टू दीस पंचायत. हे खोबरं इथल्यावर संपतात. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस ॲप, वेबसाईट, ट्विटर, फेसबुक, पॉडकास्ट, व्हॉट्सॲप, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्यापार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बने करू.